नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 12वा लेसन चालू करतोय. होम रिमेंडेस फॉर सिंपल इलनेस, आपले छोटे आजार आणि त्यावर आपला घरगुती उपचार. कॅन यू टेल, ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन. खाली काही चित्र दिले आहे, त्याचं काय करा, ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. Why is this boy arm in a plaster? या मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातलं असेल? Would we have put his arm in a plaster at home? प्लास्टर घालण्याचं काम घरी करता आलं असतं का? सेकंड चित्रामध्ये Why has this girl been brought to a doctor? या मुलीला डॉक्टरकडे कशासाठी आणलं असेल? म्हणजे काय, तर हे मोठे आजार आहेत, हाताला प्लास्टर केलंय, मग ते प्लास्टर आपल्याला घरी घालता येतं का? नाही, ते आपण कुठं जाऊन घातलंय, हॉस्पिटलमध्ये जाऊन घातले. त्या मुलीला ताप आहे, काय आजार आहे ह्याचं निदान सुद्धा आपल्याला कुठं झाले, तर डॉक्टरकडे गेल्यानंतर झाले. म्हणजे जे मोठे आजार आहेत ते आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. इलनेस, इलनेस म्हणजे आजारपण. वेन वी आर विल, वेन वी आर वेल, वी फील हंग्री ॲट द राईट टाइम्स. आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी काय लागती, हंग्री, भूक लागते, भुकेलेला असतो, भूक लागत असते वेळच्या वेळी आपण, आपल्याला भूक लागते. वी स्लीप वेल ॲट नाईट, वी हॅव नो कॉम्प्लिमेंट्स अबाउट डायजेशन. आणि आपण वेळच्या वेळी व्यवस्थित झोपतो आणि डायजेस्ट म्हणजे आपल्या पचनाचीही काही तक्रार आपल्याकडे राहत नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी फील रिफ्रेशड ऑन गेटिंग अप द मॉर्निंग. आणि मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला कसे वाटते, फ्रेश वाटते, ताजेतवाने वाटते. वी डू नॉट फील ट्रायड इवन इफ वी हॅव बीन ॲट अ वर्क. छोटी छोटी कामे केली तर आपल्याला थकवा वाटत नाही. बट सम टाइम फॉर सम रिझन वी फॉल इल, पण काही कारणाने आपण कधीतरी काय होतो, इल. इल म्हणजे आजारी पडणे, आपण काही कारणाने काय होतो, आजारी पडतो. सकू हॅड अ स्लाइटली सोअर थ्रॉट. सकूचा घसा काय होतोय, सोअर, दुख थोडा. थ्रॉट म्हणजे घसा, सोअर म्हणजे थोडासा दुखत होता. स्टील शी हॅड सम आईस्क्रीम. त्यात तिने थंडगार काय खाल्लेलं, आईस्क्रीम खाल्लं होतं. द नेक्स्ट डे हिअर थ्रॉट हंट अँड शी फाउंड इट डिफिकल्ट टू शालो. तर सकू हॅड अ स्लाइटली सोअर थ्रॉट, तिचा घसा थोडा दुखत होता. स्टील शी हॅड अ सम आईस्क्रीम, तिनं काय खाल्लं तर थंडगार आईस्क्रीम खाल्लं. द नेक्स्ट डे हिअर थ्रॉट हर्ट अँड शी फाउंड इन अ डिफिकल्ट टू स्लोन. दुसऱ्या दिवशी तिला घसा गिळताना घशामध्ये तिला काय होऊ लागला, त्रास होऊ लागला. मदर मेड हिअर ग्रॅगल विथ वार्म सॉल्ट वॉटर बिफोर अँड आफ्टर स्कूल फॉर टू डेज. आईनं 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला काय दिला, तर वार्म सॉल्ट वॉटर, तिला मिठाच्या गोण्या करायला लावल्या, मिठाचं गरम पाण्या देऊन तिला गोण्या करायला लावल्या. ऑन द थर्ड डे सकूज थ्रॉट हॅड स्टॉप्ड हर्टिंग. तिसऱ्या दिवशी सकूचा घसा पुन्हा खडखडीत बरा झाला. दिस वॉज अ सिम्पल इलनेस अँड शी सॉन फील बेटर अगेन. हा सकूचा हा छोटासा आजार पटकन आणि लवकर बेटर अगेन, पटकन काय झाला तर बरा झाला, व्यवस्थित झाला. म्हणजे हा काय झाला तर तिचा फक्त घसा दुखत होता, त्यासाठी तिने काय केलं तर घरगुती उपचार केला. अ फोर्थ नाईट सकूज ताई फील इन. त्यानंतर 15 दिवसांनी सकूची ताई आजारी पडली. शी वॉज अ रनिंग अ टेम्परेचर, तिला ताप येऊ लागला. हिअर आईज हॅड बिकम येल्लो, तिचे डोळे कसे झाले तर येल्लो झाले, पिवळसर दिसू लागले. शी डिड नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग, तिला अन्न अगदी नकोसे झाले.
शी डीड नॉट फील लाईक इटिंग एनिथिंग. तिला अन्न हे नकोसे झाले. मदर लुक हिअर टू द डॉक्टर. आईनं तिला लगेच दवाखान्यात नेले. द डॉक्टर सेड दॅट ताई हॅड ज्युडॅसी. तर डॉक्टरांनी सांगितलं की ताईला काय झाले तर कावीळ झाले. ज्युडॅसी म्हणजे काय तर कावीळ. तिला काय झाली होती कावीळ. ती कशावरून ओळखली तर तिचे डोळे कसे झाले होते येल्लो म्हणजे पिवळसर झाले होते. तिला जेवण जात नव्हतं त्यामुळं काय झालं तिला लगेच कुठे नेलं तर दवाखान्यामध्ये नेलं. मग डॉक्टरांनी काय झालं सांगितलं तर ज्युडॅसी. तर डॉक्टर ॲडवाइस्ड हिअर टू टेक कम्प्लीट रेस्ट फॉर 3 weeks. डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे आराम करायला सांगितला. पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. शी अल्सो टोल्ड हिअर टू इट ॲज अ लिटिल ॲज अ पॉसिबल ऑफ अ थिंग्स विच कंटेन ऑइल. तेल तूप लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचं तिला पथ्य दिलं. धिस वॉज नॉट अन इलनेस दॅट कुड बी क्युअर्ड इझिली. ताईचा हा आजार पटकन बरा होणारा नव्हता त्यामुळे तिला काय करावं लागलं तर खूप काळजी घ्यावी लागली. खूप डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यावे लागलं. जसं सुकूचा आजार हा थोडासा होता तो पटकन घरी बरा झाला पण ताईचा आजार हा पटकन बरा झाला नाही. राईट अँड रॉंग योग्य की अयोग्य. श्रीपती अँड हिज यंगर सिस्टर तारा वेअर वर्किंग इन द फील्ड. श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतामध्ये काय करत होत्या फील्ड वर काम करत होत्या. अ स्नेक बाईट श्रीपती. त्यावेळी श्रीपतीला काय चावला साप चावला. आफ्टर बीटिंग श्रीपती द स्नेक रन अवे. चावल्यानंतर साप लगेच वळवळत तिथून काय गेला निघून गेला. नॅदर ऑफ देम गॉट अ प्रॉपर लुक ॲट द स्नेक. दोघांनीही साप नीट पाहिला नाही. बट नोईंग दॅट इट वॉज अ स्नेक दॅट हॅड बीटन हिम. पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. श्रीपती वॉज अ व्हेरी फाईटंड. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. शी शॉटेड लाऊडली फॉर हेल्प. म्हणजे तो चांगलाच घाबर फेटंड म्हणजे काय तर तो पूर्णपणे घाबरला होता. शी साउटेड लाऊडली फॉर हेल्प. तो मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला. पीपल कम रनिंग. आजूबाजूचे लोक धावून येऊ लागले. तारा वॉज सेईंग दॅट श्रीपती शुड बी टेकन टू द तालुका प्लेस ॲट वन्स. तारा म्हणत होती श्रीपतीला आपण ताबडतोब तालुक्याच्या गावी नेऊया. द गव्हर्नमेंट हॉस्पिटल वेअर वूड हॅव द अँटी स्नेक बाईट इंजेक्शन अँड टू गिव्ह अ श्रीपती. सापाच्या विषावर उतारा असणारं जे इंजेक्शन आहे ते आपल्याला फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी दवाखान्यामध्ये मिळेल. बट नो वन पेड एनी अटेन्शन टू हिअर. ते ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. पीपल क्विकली गॉट द बुलक कार्ट रेडी अँड पुटिंग श्रीपती इट इन. लोकांनी घाईघाईनं बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीमध्ये घातलं. टूक हिम द व्हिलेज टेम्पल आणि तातडीने गावातल्या देवळात आणलं. दे कोड द व्हिलेज मांत्रिक आणि गावाच्या मांत्रिकाला बोलवलं. ही लेड श्रीपती ऑन अ बेड ऑफ अ नीम लिव्ज अँड बिगन टू चांत मंत्र अगेन द ॲक्शन ऑफ द स्नेक पॉयझन. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवलं. मांत्रिक विष उतरवण्याचा प्रयत्न मंत्र म्हणू लागला. म्हणजे काय केलं लोकांनी त्याला साप चावला तरी त्याला त्यांनी गावातल्या हॉस्पिटलमध्ये आणलं. व्हॉट डू यू थिंक डू द मंत्र ॲक्ट अगेन्स्ट द स्नेक पॉयझन. तुम्हाला काय वाटतं सापाचे विष मंत्राने उतरेल का. वॉज इट राईट ऑर रॉंग टू ब्रिंग श्रीपती टू द व्हिलेज मांत्रिक. आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणलं हे चूक आहे की बरोबर आहे. वुड यू हॅव टेकन श्रीपती टू द मांत्रिक ऑर द गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेलं असतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये. सून श्रीपती इज फेल्ड बेटर बट वॉज दॅट बिकॉज द मंत्र ॲक्टेड अगेन्स्ट द स्नेक पॉयझन. श्रीपतीला नंतर बरे वाटले पण मंत्र्याने विष उतरवले म्हणून बरे वाटले असे का.
वॉज द स्नेक नॉन पॉइजनस एंड द मांत्री गॉट द क्रेडिट इवन वेन ही डिड नॉट डिजर्व इट. कसाप बिनविषारीच होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळालं. काय वाटतं मग यावरून तुम्हाला? पहिली गोष्ट, त्याला आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं असतं. तो साप बिनविषारी असल्यामुळं त्याचं विष हे पटकन उतरलं गेलं. जर तो साप विषारी असता तर त्या मांत्रिकाकडून तो श्रीपती बरा झाला नसता. यासाठी जे काही उपाय आहेत हे घरगुतीही असतात आणि हॉस्पिटलमधलेही असतात. जे मोठे आजार आहेत यांसाठी आपल्याला कुठे जावं लागतं? तर हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. याखाली काही प्रश्न देते, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणार आहात. थँक्यू.